साहेबांचा मुद्दा म्हणूनच विषय काढला की गेल्या 2-4 वर्षात पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिली आणि आज अचानकच आठवलं की ह्या भारताला पण का कृषीप्रधान देश म्हणायचा. सांगा ना साहेब, का भारताला पण कृषीप्रधान देश म्हणायचा? गेल्या 2-4 वर्षात पाहायला गेलं महाराष्ट्रात पुरानं तर थैमान गाठले, शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झाले. साहेब पाहायला गेलं तर 2019 मोठा महापूर आला, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून गेला. जवळजवळ शेतकऱ्यांना साहेब 10 वर्ष पाठीमागे घेऊन गेला. साहेब काय करायचं होत्या शेतकऱ्यांनी? आपण रस्ते बांधले, अगदी चांगले रस्ते बांधले, त्यामध्ये दुमत नाही, परंतु जे काही नदीवरचे पूल असतील ते असतील ते साहेब आपण भरीव घालून बांधले. ते जर साहेब आपण कमानी पूल केले असते तर तो पूल महापूर रोखता आला असता आपल्याला. साहेब का नाही आपण विचार केला? साहेब त्या रस्त्यांमुळेच तर कित्येकदर भागात पाणी अडवलं गेलं, पाणी पुढे गेलं नाही. असे कितीतर किलोमीटरचे रस्ते त्यांमुळे सर साहेब पाणी तटले आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर पुराची निर्मिती आली. साहेब आज पाहायला गेलं तर केमिकल कंपन्या शेतकऱ्यांना एवढं फसवत आहेत की काळ्या आईचं जे आपण म्हणतो ती आपल्याला सोनं देते, परंतु ते सोनं घेण्यासाठी आपण तिला विष देत आहोत. साहेब सांगा ना भारताला का कृषीप्रधान म्हणायचा? साहेब पाहायला गेलं तर 2021 महापूर आला. 2019 ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली महापुराची, तशी साहेब शेतकऱ्यांना नुकसान भरपाईही नाही मिळाला. शेतकऱ्यांनी वेगवेगळे मोर्चे काढले, आंदोलनं केले, तरी पण शेतकऱ्याच्या पद्धतीने निराशा झाली. तर सांगा ना साहेब का म्हणायचा भारताला कृषीप्रधान? साहेब पाहायला गेलं तर मागच्या वर्षी म्हणजेच 2021 शेतकरी नोव्हेंबर महिन्यामध्ये दिल्लीत आला, राजधानीत आला की आम्हाला कायदे नको, परंतु शेतकऱ्यांना अडवण्यात आलं. बापाच्या वयाच्या माणसांना पोलिसांनी बेदमपणे मारलं. साहेब सांगा ना ह्या अशा भारताला का कृषीप्रधान देश म्हणायचा? साहेब शेवटी हा आपण निर्णय मागे घेतला, केंद्र सरकारने हा 3 कृषी कायद्यांचा निर्णय मागे घेतला साहेब, परंतु साहेब 750 शेतकरी मेले हो, फक्त शेतकऱ्यांचा बळी घेण्यासाठी इतकं वेळ केला का? साहेब सांगा ना भारताला का कृषीप्रधान देश म्हणायचा? साहेब या अशा घटना भारतात घडत आहेत. पाहायला गेलं साहेब तर सांगली जिल्ह्यातील काही भाग व बाकीचा द्राक्ष पट्टा बघायला गेला, साहेब ऐन काढणीच्या वेळी पाऊस पडतोय, सगळं मने खाली वळून पडतात. त्याचं काही व्यवस्थापन नाही, सरकारकडून काही मदत नाही, निदान मार्गदर्शन तरी हवं ना साहेब? काहीच नाही. साहेब पाहायला गेलं तर कापसावर बोंडअळीचा प्रॉब्लेम इतका आला आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. साहेब आपण कोणता जरी अभिनेता आत्महत्या केला, कोणता जरी पॉलिटिशियन आत्महत्या केला, तर साहेब आपण वर्षभर 2-2 वर्ष त्याच्या केसेस चालत होतो, परंतु शेतकरी मेला तर फक्त एक ट्विट करतो आणि सोडून देतो. साहेब सांगा ना या भारताला साहेब कृषीप्रधान देश कसा म्हणायचा? साहेब आज शेतकरी रडतो आहे, पण ही वेळ सगळी आपल्या सगळ्यांवर येणार आहे. कारण साहेब आज शेतकरी रडतो आहे ना, ही वेळ सर्वांवर येणार आहे. कारण पुढच्या पिढीत काळ्या आईशी नारा राखणाऱ्या त्या भूमिपात्रांची पिढी संपलेली असणार आहे. मी नीट सांगतो साहेब की ही वेळ सर्वांवर येणार आहे. सांगा ना साहेब अशा शेतकऱ्यांना असं वागणूक मिळणाऱ्या देशाला मी भारताचा कृषीप्रधान देश का म्हणा? साहेब कोरोना आला, कोविड-19 आघात झाला भारतावर, जवळजवळ सर्व काही इंडस्ट्र्या स्टप झाल्या, फक्त ॲग्रिकल्चर इंडस्ट्री हे एकच चालू होती. साहेब तुम्ही डॉक्टरांना असेल, पोलिसांना असेल आणि अनेक कित्येक जणांना सफाई कर्मचाऱ्यांना तुम्ही कोविड योद्धा म्हटला, परंतु साहेब आपण 2 वर्ष घरात बसून 2 टाइम 3 शेतकऱ्याला पण का कोविड योद्धा नाही म्हटला? का नाही म्हटला साहेब? ह्या अशा देशाला मी कसा भारत कृषीप्रधान देश म्हणू? साहेब जिथे भारत कृषीप्रधान देश आहे म्हणतो, परंतु ज्याला लुटणाऱ्यामध्ये सरकारचाही समावेश आहे, अशा भारताला का म्हणायचा साहेब कृषीप्रधान देश? सांगा ना साहेब. कितीही झालं, काही झालं, ह्या घटना थांबतील न थांबतील, परंतु एक ना एक दिवस शेतकरी रस्त्यावर उतरेल. ज्या दिवशी साहेब शेतकरी रस्त्यावर उतरेल आणि स्वतःपुरतं पिकवायला शिकेल, त्या दिवशी साहेब आपल्या सर्वांना कळणार आहे की आपण आपला भूतकाळ चुकला आहे, आपण भूतकाळात वागायला चुकलो आहे. साहेब कितीही झालं, काही झालं, तरी आय सपोर्ट इंडियन फार्मर्स. आपला